विद्यार्थ्यांनो, आज कोण प्रेझेंटिंग कोण करते? स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो टीचर, हो मिस। विद्यार्थ्यांनो, आज आपण पैशाचे व्यवहार हा पाठ अभ्यासणार आहोत. आजचा हा पाठ अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, कोणाचं माहित आहे? बघा, आपल्याला या पाठामध्ये दोन शब्द आलेले आहेत. एक आहे पैशाचे आणि दुसरा आहे व्यवहार. आपल्या जीवनामध्ये पैशाला अतिशय महत्त्व आहे. आपण कोणत्याही कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागत असतो. बघा, त्याचप्रमाणे व्यवहार पाठाचं नाव आहे पैशाचे व्यवहार. आता या शब्दाचं मी तुम्हाला अर्थ सांगते. या पाठामध्ये दोन शब्द आहेत, एक पैशाचे आणि दुसरा आहे व्यवहार. तर पैसा हा आपल्याला कोणत्याही कोणत्या कामासाठी लागत असतो. तुझा कॅमेरा बंद कर, कॅमेरा बंद करा तुम्ही, कॅमेरा बंद कर, इकडून प्रेझेंटेशन रॉंग होते. तर पैसा आपल्याला प्रत्येक वस्तूसाठी आपल्याला पैसा लागत असतो. आणि या पाठामध्ये दोन शब्द आले, एक आहे पैशाचे आणि दुसरा आहे व्यवहार. तर बघा, आपल्याला आपले आई वडील दररोज काही काही खरेदी करत असतात, किंवा आपल्या कुटुंबासाठी अनेक गोष्टी आपल्याला खरेदी कराव्या लागत असतात. जसे की आपल्याला भाजीपाला आणावा लागतो, किराण्याचं सामान आणावं लागते, किंवा आपल्या आई वडिलांना बँकेत जावं लागते पैशाचे व्यवहार करण्यासाठी. आजच्या घडामोडीसाठी आपल्याला मार्केटमध्ये जावं लागते, मार्केटमधून वस्तू खरेदी कराव्या लागतात. मग या गोष्टीसाठी आपल्याला व्यवहाराची गरज असते. आणि आजच्या या पाठात पैशाचे व्यवहार याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत. चल बघूया पैशाचा व्यवहार कसा केला जातो. या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये काय दिसत आहे? पैशाचे बंडल, पैसे दिसतात का तुम्हाला? पैशाचे बंडल. हो टीचर, हो टीचर, हो टीचर. हे पैशाची गरज आपल्याला कशासाठी लागत असते सांगा? सामान विकत घ्यायला, सामान आणायला, सामान आणायला. ओके, मग यासाठी आपल्याला पैशाची गरज लागत असते. आणि मग पैशाचा व्यवहार कसा केला जातो ते आता आपण पाहणार आहोत. तुम्हाला हे चित्र दिसते समोर, दिसते तुम्हाला चित्र? आपल्या टेक्स्टबुक ओपन केल्यानंतर तुम्हाला चित्र दिसणार आहे. हे जे चित्र आहे ते बघा. पहिलं जे चित्र आहे, हे चित्र जे दिसते बघा, मी एरो फिरवते, हे तुम्हाला काय दिसते बघा? इकडे काय दिसते? ही काय नाव लिहिलेलं आहे? बँक. काय आहे ही? बँक ऑफिस. इकडे लक्ष द्या, बँकेचं चिन्ह दाखवले आहे. तर आता आपण बँकेमध्ये कशा प्रकारे पैशाचा व्यवहार केला जातो ते बघूया. या ठिकाणी तुम्हाला एक व्यक्ती दिसत आहे बघा, ऑफिसमध्ये एक व्यक्ती बसलेली आहे. हा, आणि ही कोण आहे? कॅशियर आहे, म्हणजे पैसे घेत आहे. आणि समोर बघा, काही माणसं आहेत रांगेमध्ये उभे राहिलेले दिसतात का तुम्हाला? हे रांगेमध्ये उभे राहिलेले. हा, मग या ठिकाणी बँकेमध्ये पैशाचे व्यवहार करताना दिसतात, पैशाचे व्यवहार करताना आपल्याला दिसत आहे. तसेच या ठिकाणी व्यक्ती आपल्याला पैसे, या ठिकाणी पैसे मोजताना सुद्धा दिसत आहेत. म्हणजे
या दोन खिडकीत इकडे एक लेडीज आहे आणि इकडे एक जेंट्स आहे. या ठिकाणी पैसे काढून घेतले जातात किंवा पैसे भरले जातात. मग लोक बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी येत असतात. लोक बँकेमध्ये कशासाठी येत असतात सांगा? हे जे लोक आहेत हे रांगेमध्ये उभे आहेत हे कशासाठी आलेले आहेत बँकेमध्ये? हा बोला, कशासाठी आले? बँकेत माणसे कशासाठी जात असतात? एकतर पैसे भरण्यासाठी किंवा बँकेमधून पैसे काढण्यासाठी बँकेत जात असतात. तर तुम्हाला हे समजलं का बँकेचं महत्व? येस मॅम. दुसरं चित्र बघा आता. हे तुम्हाला काय दिसत आहे? हे काय दिसत आहे? हा भाजीपाल्याचं मार्केट दिसत की नाही? हे काय आहे? म्हणजे मंडळी दिसत आहे. आता ही जी बाई आहे बघा, ही काय करते? भाजी भाजी विकते. भाजी विकते म्हणजे वजन करून देते. आणि या ठिकाणी हे जे ग्राहक आहेत म्हणजे भाजी घेण्यासाठी आलेले, हे काय करतात? त्यांच्याकडून तिच्याकडून काय करतात? भाजी घेत असतात. या चित्रामध्ये ही जी महिला दिसते ती काय करते? आपल्याला काही भाज्या मोजून देते. आता आपण भाजी विकण्यास भाजी घेण्यासाठी गेले तर आपल्याला भाजीवाले काय करतात? भाजी मोजून देतात म्हणजे काट्याने वजन करून देत असतात. तसेच या ठिकाणी आपल्याला काही ग्राहक दिसत आहेत. हे जे घेतात बघा याला म्हणतात ग्राहक. हे भाजी घेतात ना याला म्हणतात ग्राहक. आणि जे ग्राहक या ठिकाणी या महिलेकडून भाजी वगैरे खरेदी करताना आपल्याला दिसत आहेत. आपल्या घरामध्ये देखील सुद्धा बघा, आपले आई किंवा वडील काय करतात? नेहमी भाजी मार्केटमध्ये जात असतात. जातात ना भाजी मंडळीमध्ये जात असतात. आणि कशा त्या ठिकाणी काय करतात? भाजीची खरेदी. भाजी मंडळीमध्ये काय होत असते? भाजीची खरेदी विक्री केली जात आहे. या खरेदी विक्रीमध्ये कशा काय होत असते? जेव्हा हे जे ग्राहक आहे यांना भाजी पाहिजे बरोबर, आणि ही महिला आहे ही काय करते? भाजी विकते. मग या ठिकाणी पैशाचा व्यवहार होतो का? बोला, होतो की नाही? पैशाचा व्यवहार होतो. आता पुढे बघूया. आता हे जे चित्र दिसत आहे या चित्रामध्ये काय सांगा? हे काय आहे हे बघा. फोन आहे. टेलिफोन. फोन आहे. टेलिफोनचं बिल सुद्धा बघा. ही लँडलाईनच फोन आहे हा. आणि ही जी खिडकी दिसते बघा, ही दिसते तुम्हाला खिडकी? टेलिफोन. माईक कोण? ज्यांचं माईक कोण आहे त्यांना इकडून काढू का? ही टेलिफोन स्वीकारणारी खिडकी आहे. आता इकडे ऑफिसमध्ये ही व्यक्ती बसलेली आहे आणि हे जे आहेत हे टेलिफोनचं बिल भरायला आलेले. आणि हे बघा टेलिफोनचं बिल देत आहे त्या खिडकीतून. तर हा लँडलाईनचा फोन आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला हा लँडलाईनचा फोन दिसतो का? हो मॅम. फोन मेसेज जे मेसेज करतात त्यांना क्लासमधून बाहेर काढणार. यावरून आपल्याला असं दिसते की या ठिकाणी लँडलाईन फोन बिल भरण्यासाठी हे ठिकाण आहे. म्हणजे हे बिल भरण्याचं ठिकाण आहे टेलिफोनचं बिल. परंतु आता आपण बिल भरण्यासाठी या ठिकाणी जात नाही, कारण आता फोनचं जे बिल असते ते ऑनलाईनच्या माध्यमातून भरलं जाते. ऑनलाईन द्वारे फोनचं बिल भरलं जाते की नाही सांगा? बोला. अशा प्रकारे रांगेमध्ये उभं राहत नाही. आता आपल्याला फोनचं बिल भरायचं असेल तर ऑनलाईन द्वारे फोनचं बिल भरलं जाते. आपल्याला या प्रकारे कुठे जास्त दिसत नाही, परंतु आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. तुम्हाला विचारलं की टेलिफोनचं बिल कुठे भरलं जाते तर तुम्ही ऑनलाईन सांगितलं ते पण आन्सर करेक्ट असणार, पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे की टेलिफोन ऑफिसमध्ये टेलिफोनचं बिल भरलं जाते. यासाठी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. पुढे बघा, तुम्हाला हे काय दिसत आहे सांगा या चित्रामध्ये? बघा इकडे वीज देय. लाईटिंगचं बिल. वीज देय.
वीज देयक म्हणजे लाईटीचं बिल भरलं जातं या ठिकाणी. हा आता या ठिकाणी विजेचं बिल स्वीकारताना ही खिडकी दिसते तुम्हाला, ही खिडकी दिसते का? आता त्या ठिकाणी घराच्या इलेक्ट्रिसिटी आपलं जे घरचं बिल असते, हा घरचं जे बिल असते त्या ठिकाणी आपण भरले जाते. त्या ठिकाणी आपल्याला विजेचं चित्र दिसत आहे बघा, हे जे चित्र आहे बघा लाईटीचं दिसते तुम्हाला, विजेचं चित्र दाखवलेलं आहे म्हणजे हे काय आहे इलेक्ट्रिसिटी. मग या ठिकाणी ही जी व्यक्ती आहे बघा, ही व्यक्ती आहे ना, ही व्यक्ती काय करत आहे या खिडकीतून बिल स्वीकारत आहे. मध्ये जी व्यक्ती आहे ना ती काय करत आहे, हे जी बिल भरण्यासाठी लोक आले आहेत बघा, त्यांचं बिल स्वीकारत आहे त्या खिडकीतून. यावरून आपल्याला लक्षात येते की हे जे चिन्ह आहे, हे जे चिन्ह आहे ते कशाचं चिन्ह आहे, विजेचं चिन्ह. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला महावितरण एक ऑफिस दिसत आहे, म्हणजे हे जे आहे याला म्हणतात महावितरण ऑफिस. म्हणजे आपण तुम्ही लाईटीचं बिल आलं की तुम्ही जर एकदा चेक करा, तिकडे लिहिलेलं असतं बघा महावितरण बिल म्हणजे लाईटीचं बिल. या ठिकाणी जो ग्राहक आहे बघा, हे जे ग्राहक दिसत आहेत ते विजेचे बिल भरत आहेत बघा. या ठिकाणी त्याच्या हातामध्ये बिल दिसते, बिल भरण्यासाठी आहे. आणि पुढची ही जी व्यक्ती आहे ती विजेचे बिल स्वीकारत आहे. मग या ठिकाणी सुद्धा कसला व्यवहार होतो सांगा? पैशाचा व्यवहार. व्हेरी गुड. या ठिकाणी पुढचं चित्र बघा, हे काय दिसत आहे तुम्हाला? चपलाचं दुकान दिसते का तुम्हाला? वसई स्टेशनला किंवा पारनाकवर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं चपलाचं दुकान दिसते. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा चपलाचं दुकान दिसत आहे. तर आता हे ग्राहक आहेत, हा आणि हे चपलाचे दुकानवाले आहेत, हे चप्पल घेण्यासाठी आलेले आहेत. आणि ही व्यक्ती काय करते, वेगवेगळ्या प्रकारचे चप्पल दाखवत आहे. तर तुम्हाला आता समजलं का, या ठिकाणी आपल्याला चप्पल म्हणजे शूज दिसतात आणि हे ग्राहक दिसतात आणि हे म्हणजे मालक आहेत. आणि आपल्याला जसं आपल्याला चप्पल किंवा शूज हवे असेल त्याप्रमाणे आपल्याला चप्पल वेगवेगळ्या प्रकारचे शूज वगैरे दाखवत आहे. मग या ठिकाणी सुद्धा बूट घेण्यासाठी आपण बाजारात असतो, कुठेही कोणत्याही दुकानात गेल्यानंतर आपल्याला चप्पल किंवा शूज पाहिजे असेल तर या ठिकाणी सुद्धा पैशाचा व्यवहार होत असतो. होतो की नाही सांगा? आपल्याला चप्पल किंवा शूज पाहिजे असेल तर आपण ज्या दुकानात जाणार आणि आपण सांगितलं की आम्हाला शूज पाहिजेत, अमुक नंबरचे शूज पाहिजेत, तर ते आपल्याला दाखवतील. पण दाखवल्यानंतर आपण ज्या वेळेला खरेदी करतो त्यावेळेला आपल्याला काय द्यावं लागणार, काय द्यावं लागणार? या ठिकाणी सुद्धा पैशाचा व्यवहार होतो, या ठिकाणी सुद्धा पैशाचा व्यवहार होत असतो. पुढे बघा, हे काय दिसत आहे या चित्रामध्ये बघा, काय दिसत आहे या ठिकाणी? एक भेट वस्तू दिसते का? हे बघा, ही भेट वस्तू दिसते. बघा आता इकडे पोस्टाने पाठवायला त्यावर पोस्टाची तिकिटे. आता आपल्याला लेटर पाठवायचे आहे बाहेर ठिकाणी, दुसऱ्या शहरामध्ये का बाहेर ठिकाणी पाठवायचे असेल, लेटर पाठवायचे असेल तर लेटर लिहिल्यानंतर त्याच्यावर तिकीट मारलं जाते, तिकीट लावलं जाते, बरोबर? मग हे जी तिकीट पाहिजे असेल तर आपल्याला या पोस्ट ऑफिसमध्ये यावं लागेल. तर या ठिकाणी पोस्टात पैसे देऊन पोस्टाची तिकीट आहे. आता आपल्याला हे जी व्यक्ती आहे बघा, यांना लेटर वरती जे तिकीट लावलं जाते ते खरेदी करण्यासाठी या पोस्ट ऑफिस मध्ये आलेत. आणि हे जे अंकल आहेत ना, हे काय करतात, त्यांना पोस्टावरती म्हणजे लेटर वरती जे तिकीट लावलं जाते ते देतात. त्याचप्रमाणे नातेवाईकांना मनी ऑर्डर पाठवता येते. बघा या ठिकाणी आपल्याला या व्यक्तीच्या कपड्यावरून बघा, हे तुम्हाला दिसतात पोस्टमॅन काका दिसतात का? हा टीचर,
आपल्या दिसून येत आहे. मग या ठिकाणी आपल्याला पोस्टमॅनचं चिन्ह दाखवलेलं बघा, दिसते तुम्हाला पोस्टमॅनचं चिन्ह हे? हो मिस. हो टीचर. त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टाचं चिन्ह दिसते, हे पोस्टाचं चिन्ह दिसते का हे? आणि इकडे पण एक चिन्ह आहे बघा, दिसते एक चिन्ह आणि एक चिन्ह. मग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की हे जी व्यक्ती आहेत बघा, या ठिकाणी पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला मनी ऑर्डर करताना दिसत आहे. मोबाईलच्या काळात, आपण पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल नव्हता, मग तेव्हा आपण काय करायचे, परदेशामध्ये जे व्यक्ती आपले असेल त्यांना आपण लेटर लिहायचो. मग लेटर लिहून चालेल का बोला? नुसतं लेटर लिहून होईल का? नाही. त्यावरती काय मला लावा लागणार? तिकीट लावा लागणार. तेव्हाच काय होणार, आपल्याला आपलं पोस्ट म्हणजे जे लेटर लिहिलेलं आहे ते बाहेर जाऊ शकणार. तर या ठिकाणी सुद्धा पैशाचा व्यवहार होत असतो, होतो की नाही? हा टीचर बोला. माईक बंद कर. हा माईक, इकडून दिसते मला बघा, इकडे टी शर्ट दिसत आहे. म्हणजे हे कसलं दुकान आहे सांगा, हे कसलं शॉप आहे? शर्टचं दुकान, कपड्याचे दुकान. विद्यार्थ्यांना तुम्हाला कपड्याचे दुकान म्हणजे तुमच्या आईने सांगितलं, आई वडिलांनी सांगितलं की आज आपण कपड्याची खरेदी करूया, तुम्हाला आनंद होतो की नाही सांगा? आनंद होतो सगळ्यांना, खूप आनंद होत असतो. मग अशाच प्रकारे हे आई वडील आहेत आणि त्यांचा मुलगा आहे, आणि आई वडिलांनी सांगितलं की आज आपण कपडे खरेदी करायला जाऊया. मग हे काय करतात, कपडे खरेदी करण्यासाठी जात असतात. आपल्याला या ठिकाणी टी शर्ट दिसत आहे, म्हणजे आपल्याला हे समजते की या ठिकाणी कसलं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे. मग कपडे खरेदी करत असताना पैशाचा व्यवहार होत असतो. जर आपण या दुकानदाराकडून कपडे घेतले तर आपल्या हे जे आई वडील आहेत त्यांना काय द्यावं लागणार, पैसे द्यावे लागणार. पैसे दिले तरच आपल्याला कपडे मिळतील, म्हणजे या ठिकाणी सुद्धा पैशाचा व्यवहार होतो, होतो की नाही सांगा? पैशाचा व्यवहार होत असताना दिसत या पाठामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी बघत आहोत, तर पैशाचे व्यवहार, व्यक्ती कोणकोणत्या ठिकाणी होतो पैशाचा व्यवहार, सांगा बरं कोणकोणत्या ठिकाणी पैशाचा व्यवहार होतो सांगा. आता मी तुम्हाला एवढी चिंता दाखवले, बँकेत, बँकेत, कपड्यांच्या दुकानात, पोस्ट ऑफिस, दुकान, चपलाचे दुकान, आणि अशा प्रकारे इकडे लक्ष द्या. अशा प्रकारे बँकेमध्ये लाईटीचं बिल असते, त्या ठिकाणी चपलाचं दुकान, पोस्टाचं, कपड्याचं दुकान, अशा भाजीचं दुकान, या अशा प्रकारे पैशाचा व्यवहार होत असतो. अनेक प्रकारच्या सेवा आणि चप्पल, बूट यासारखी अनेक वस्तू घेण्यासाठी आपल्याला, म्हणजे आता आपण घरातून ज्या वेळेला आपण बाहेर निघत असतो त्यावेळेला आपल्याकडे पैसे लागतात. बघा तुम्ही घरातून बाहेर गेले, हा घरातून जर कोणाचं माहित नाही, घरातून आपण बाहेर उतरले तर आपल्या पॉकेटमध्ये पैसे लागणार. मग आपण दुकानात गेल्यानंतर आपल्याला काही वस्तू खरेदी करायची असेल, किंवा भाजी मार्केटमध्ये गेले तर भाजी खरेदी करायची असेल, बँकेत गेले, चपलाच्या दुकानात, कपड्याच्या दुकानामध्ये, अशा प्रकारे लाईट ऑफिस कोणाच माहित कोणा कोणाच आलिया माहित कोणा आलिया बंद कर. अशा प्रकारे
अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपल्या लक्षात येते की जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो मग आपल्याला कोणतीही गोष्ट लागत असेल तर आपल्याला पैसे मोजावे लागणार. वॅलेन कॅमेरा बंद कर. पैसे मोजावे लागणार अशा प्रकारे हा पाठ तुम्हाला समजला का? समजलं पैशाचा व्यवहार? हो टीचर. हो टीचर. हो टीचर. तुम्हाला विचारलं की पैशाचा व्यवहार कुठे केला जातो तर तुम्हाला आन्सर देता आला पाहिजे. जी जी चित्र दाखवले त्या चित्रामधलं एक एक वर्ड लिहायचं. बँकेमध्ये, पोस्ट ऑफिस मध्ये, विजेचे बिल भरतात या ठिकाणी, भाजी मंडळीमध्ये, चपलामध्ये दुकानात, कपड्याचं दुकान, अशा प्रकारे पैशाचा व्यवहार होत असतो. आता आपण स्वाध्याय पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत ते तर इकडे लक्ष द्या. प्रश्न पहिला, बँकेत चालणारे पैशाचे कोणते व्यवहार सांगा. आता बँकेमध्ये गेल्यानंतर पैशाचे व्यवहार कोणते आहेत तर उत्तर काय असणार, बचत खात्यात पैसे जमा करणे. म्हणजे बँकेमध्ये पैसे जमा करणे. दोन, बचत खात्यातून पैसे काढणे. म्हणजे याचा आन्सर आहे की बँकेमध्ये पैसे जमा केले जातात किंवा बँकेतून पैसे काढले जातात अशा प्रकारे व्यवहार होतात. तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना समजलंय का? बँकेत चालणारे पैशाचे कोणते व्यवहार, तर उत्तर काय येणार, बचत खात्यात पैसे जमा करणे, बचत खात्यातून पैसे काढणे. क्लिअर एव्हरीवन? यस मिस. ओके. यस टीचर. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. अगट, अगट वाचून दाखवते. अ, विजेचे बिल भरणे. दोन, मनी ऑर्डर करणे. ई, फोनचे बिल भरणे. आता ब गटामध्ये उत्तर दिलंय. ब गट उत्तर. हा पहिल्याच उत्तर बघा. अच, विजेचे बिल भरणे, वीज देयक केंद्र. आन्सर काय आलं पाहिजे? विजेचं बिल कुठे भरलं जाते? वीज देयक केंद्र. दोन, माईक बंद करा. आ, मनी ऑर्डर करणे. याचा आन्सर काय येणार? मनी ऑर्डर आपण कुठे करत असतो? पोस्ट ऑफिस मध्ये. तुम्हाला माहित आहे का, पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला मनी ऑर्डर करायची असेल, म्हणजे आता कसं, डायरेक्ट बँकेमध्ये, परदेशामध्ये जे व्यक्ती कामाला येते बँकेमध्ये पैसे पाठवतात. पण पहिलं काय करायचं, मनी ऑर्डर करताना पोस्ट ऑफिस मध्ये येतात. त्यानंतर फोनचे बिल, जे आपले फोन युज करता बघा तुम्ही, फोन, त्याचं टेलिफोनचं बिल हे दूरध्वनी केंद्रामध्ये भरलं जाते. म्हणजे टेलिफोन केंद्रामध्ये भरलं जाते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा तुमच्या टेक्स्टबुक मधला, बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे बरोबरची अशी खून करा. बँकेमध्ये कोणते व्यवहार होतात त्या ठिकाणी अशी खून करायची. आणि बँकेत होत नसलेल्या व्यवहारापुढे रॉंग, म्हणजे रॉंग अशी खून करायची, चुकीची. आता या ठिकाणी हे जे वाक्य दिले ते आपण बघायचं आणि बरोबर कसं दिले बघा. पैसे भरणे, बँकेत होतं की नाही पैसे भरले जातात? म्हणून चिन्ह दिले. दोन, पैसे काढणे, बँकेतून पैसे काढले जातात? बरोबरचं चिन्ह. मनी ऑर्डर करणे, बँकेमध्ये मनी ऑर्डर केला जाते का? ते मनी ऑर्डर पोस्ट ऑफिस. म्हणून इकडे काय येणार, रॉंगचं चिन्ह येणार. त्यानंतर चार, चेक देणे. चेक माहित आहे ना तुमच्या पॅरेंट्स, बँकेमध्ये. त्यानंतर वीज बिल भरणे, म्हणजे आपल्या घरातलं जी लाईटीचं बिल असते ते बँकेत भरणे. त्यानंतर विम्याची रक्कम भरणे, विम्याची रक्कम भरणे. रॉ टीचर. दागिने सुरक्षित ठेवणे. यस टीचर.
Yes, teacher. चेक वटवणे, चेक वटवणे, चेक पास. Yes, teacher. Yes, हो टीचर. हो टीचर. हो टीचर. मुदत ठेवीची योजना. हो टीचर. हो टीचर. आता हो टीचर. पुढचा प्रश्न, आता आपण प्रश्न पाहूया. हो त्या ठिकाणी तुमचं तुमची शब्द संपत्ती वाढवायला सांगितले. बघा, दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा. आता या ठिकाणी श दिलंय आणि पहिलं लेटर श आलं पाहिजे. तर आता हे जे बटरफ्लाय सारखे दिसतात बघा, या ठिकाणी आपण श वरून शब्द शोधायचे. हे तुम्हाला सेकंड स्टँडर्डला झालेलं आहे, आठवते का तुम्हाला? तर आता म्हणजे याच्यावरून आपल्याला असं समजते की आपली शब्द संपत्ती वाढली पाहिजे. आता पहिलं अक्षर आहे श. आता श वरून कोणता शब्द आलाय बघा, शरद, शत, शर्यत, शहामृग. आता एखादा शववरून शब्द सांगा, तुम्ही सांगा मला. बोला, तुमच्या क्लासमध्ये एवढी मुलं आहेत. मी बोलू. हा, शवरून पहिलं लेटर आलं पाहिजे. टीचर मी बोलू. बोल ना, बोल. टीचर मी बोलू. मिस मी बोलू. बोला ना. टीचर श्रवण. शब्द टीचर शहामृग आलं पाहिजे. काना नसलं नाही, काना पाहिजे नाही त्याला. वर्ड्स टीचर. शाळा. शाळाला काना येते. शब्द 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 हा शब्द माहितीये ना. हा, श्याम. काना काना नको. बघा, आता तुम्ही याचा सराव करायचा, कारण मी तुम्हाला एक शब्द ऑलरेडी इकडे दाखवलेले आणि मी एक शब्द सांगितला. शब्द शब्द म्हणजे वर्ड्स. वर्ड्सला मराठीमध्ये शब्द म्हणतात. मग शब्दाचं पहिलं अक्षर काय, श आहे की नाही? मग काना मात्र नको. आता या ठिकाणी बघा, स अक्षर आहे. ससा. बघा, इकडे काना दिसते का पहिल्या अक्षराला? काना मात्र उकार दिसते. सिंगल लेटर आहे. स सर, समीर, समयी. आता दुसरा एखादा शब्द. समायरा. समायरा, व्हेरी गुड. आता द. दरिता. दरी. दहा. दवा. दरवाजा. आता एखादा द वरून सांगा. दऊ. दऊ. दऊ इंकॉट. दादाला काना येतो. दऊ. दशरथ. दऊ. दर्शन. नळ. दरवाजा. नळ. नदी. नमन. नरेश. दुसरा एखादा शब्द सांगा. नलिनी. नमन. नमन. नलिनी. नजर. अशा प्रकारचे शब्द शोधायचे. देन नेक्स्ट टीचर. नंदिनी. नंदिनी, व्हेरी गुड. क. क कमळ. कशिदा. करवन. करवत. आता एखादं सांगा. कप. कमळ. कमळ. तुमच्या क्लासमध्ये कनक आहे बघा. कनक. कनक. तिचे कनक. मिस कनिका. हा, धन्य. आता पुढचं अक्षर बघा, अ आहे. अ वरून कोणता शब्द आहे? अमर. अनिल. अश. अननस. आता दुसरा शब्द सांगा. आशा. अर्थ. अथर्व. आशा. अनिता. अनिल. काना मात्र नको. अनिल. अनिता. अथर्व. अमर. पुढचा शब्द बघा, त. तर तलवारीतलं त आहे, याला तर काना मात्र नाही. बघा, तुम्ही काना मात्र सांगायची नाही. तवा.
तलवार। आता दुसरे शब्द सांगा क्लास मध्ये। तनिष तनिष तनय क्लास मध्ये मुलं आहे की नाही आपल्या? तनिष तनिष तनय पुढचा शब्द बघा। तनिष्का। हा तनिष्का म मिस कनिका कनिका। यस बघा आता हा शब्द काय आहे मगर। अनिता मयुरी मन 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 दुसरं सांगा मवरून शब्द। मयुरेश मधुरा मधुरा मंजू मामा मामी मामी काना काना मिस माती मातीला पण काना मरण मरण मरल। हा प्रश्न दुकानात हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे इकडे लक्ष द्या। दुकानात जा खालील वस्तूचे भाव म्हणजे प्राइस विचारायची किंमत। आता हे काय दिसत आहे ड्रॉइंगची बुक आहे। आता ड्रॉइंगच्या बुक साठी किती पैसे लागतात ना ते या ठिकाणी लिहायचे। त्यानंतर स्केच पेनचं बॉक्स किंमत तुम्हाला माहिती पाहिजे। त्यानंतर हे काय दिसे राउंडर आहे बघा दिसते तुम्हाला कंपास बॉक्स याची किंमत काय दिली। काय आहे बोल 80 रुपये 100 रुपये 100 रुपये 200 रुपये किंमत 70। शाळेचे शूज किती रुपयाला मिळतात ते लिहायचं। अंब्रेला 18 रुपये छत्री किती रुपयाला असते। त्यानंतर 200 रुपये स्कूल बॅग 100 रुपये किंमत किती ते लिहायचं। अशा प्रकारे आता इकडे लक्ष विद्यार्थी अशा प्रकारे आज आपण पैशाचा व्यवहार कुठे केला जातो हा पाठ समजून घेतलाय। तुम्हाला हा पाठ सगळ्यांना समजला? हो Bye, miss. Thank you, miss. Have a good day. Bye, miss. Thank you, miss. Have a good day. Bye, miss. Thank you, miss. Have a good day. Bye, miss. Thank you, miss. Have a good day. Bye, miss. Thank you, miss. Have a good day. Bye, miss. Thank you, miss. Have a good day. Bye, miss. Thank you, miss. Have a good day. Bye. Take care. See you again.
बाय मिस, थैंक यू मिस, हैव अ गुड डे। बाय मिस, थैंक यू मिस, बाय मिस, बाय मिस। मिस योर वॉइस इज नॉट कमिंग। Bye, Mr. Gumi. Have a nice day. Bye, Miss Avenue, and good.